स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे शिष्टमंडळ नेऊन दुकानदारांच्या मागण्या सोडवण्यासंबंधी चर्चा केली. या मागण्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली. स्वस्त धान्य दुकाने चालवित असताना गेल्या अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित आहेत. कमिशन वेळेत मिळत नाही, मोफत धान्याचे कमिशन त्वरित मिळावे, दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत, रॉकेल धान्य परवान्याचे नूतनीकरण प्रकरणे प्रलंबित आहेत, धान्याची मंजुरी व्ही परमिट याचे नियोजन व्हावे, धान्य उपलब्ध झाल्यावर ते लगेचच मशीनवर उपलब्ध व्हावे, सर्व्हर डाऊनचा प्रश्न निर्माण होत असल्यानं कार्डधारक आणि दुकानदार यांच्यात वादावादी होत आहे, तो प्रश्न सोडवावा यासह अनेक मागण्यांचे निवेदन देत प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, त्यामुळे सध्या दिवसेंदिवस धान्य दुकानदारांसमोर येणाऱ्या अडचणी सुटू शकतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक उपाध्याय, कार्याध्यक्ष माणिक शिंदे, उपाध्यक्ष प्रभाकर अण्णा कुरळपकर, कुमार कोळी, शीतल मिठारे, महादेव कदम, सुरेखा जाधव, बाळासाहेब शिंदे, मोहम्मद सतारमेकर, संदीप ठोंबरे, सुनील पुणेकर, शशिकांत कोरे, बाळासाहेब पवार, गुळबिळे अण्णा यांच्यासह संघटनेचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्हा रेशन संघटनेच्या वतीने आज रेशन दुकानदारांच्या विविध अडचणी संदर्भात माननीय आशिषजी बारकुलसाहेब, डीएसओ साहेब यांना भेटण्यासाठी सर्व तालुक्याचे तालुका अध्यक्ष, सर्व दुकानदार पदाधिकारी या ठिकाणी आम्ही डीएसओ साहेबांना भेटलो. त्यांच्याबरोबर विविध विषयावर आपण आम्ही चर्चा केली की जे कमिशन पाठीमागचं राहिलेलं आहे मार्च 2022 पासून ते कमिशन आम्हाला लवकर मिळावं, त्यानंतर जानेवारीपासून एकच फ्री धान्य झालेलं आहे त्याचंसुद्धा जे कमिशन मिळणार आहे ते धान्य वाटपानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या महिन्यात लगेच मिळावं, कारण रेशन दुकानदारांची उपजीविका या रेशन दुकानदारावर असून त्यामुळं बरेचसे आहेत. त्यानंतर रेशन दुकान वाटप करत असताना काही रेशन दुकानदारांना कारधारकाकडून तक्रारी भांडणतंटा होत आहेत, त्यामुळं रेशन दुकानदारांना संरक्षण मिळावं, रेशन दुकानदाराच्या बाजूनं काही कायदा व्हावा हे सुद्धा आम्ही विषय डी साहेबांसमोर मांडले. परत जे नूतनीकरणाचे प्रलंबित परवाने आहेत ते लवकरात लवकर होऊन मिळावेत, त्यानंतर धान्य लवकर उपलब्ध होऊन ते मशीनवर डाटा लवकर यावा, त्यानंतर धान्य वाटप करताना सर्व्हरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेमसुद्धा दूर व्हावा अशा प्रकारचा आहे. आणि